गुरुवारी महावितरण पथकाने टाकलेल्या छापात अनधिकृतपणे होणारी वीज चोरी उघडकीस आली आहे. बघूयात संपूर्ण बातमी. महावितरण वितरण पथकाने गुरुवारी वडाळा भागात छापा टाकला. औद्योगिक कारखाने व एक गोठा अनधिकृतपणे केबल टाकून वीज चोरी करत असल्याचे उघडकीस आले. याबाबत अधिक माहिती अशी की 7 वेगवेगळी पथके तयार करून या पथकांनी एकाच वेळी 7 ठिकाणी छापे टाकत ही कारवाई केली. त्यावेळी नाशिक येथील वडाळा उद्योग वीज जोडणी यांची तपासणी करण्यात आली. यावेळी वडाळा या ठिकाणी एकूण 4 वीज चोऱ्या उघडकीस आल्या. ग्राहकांनी वीज चोरी व विजेचा अनधिकृत वापर टाळावा असे आवाहन अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केले. या प्रकरणी रात्री उशिरा संबंधित चौघांवर कारवाई सुरू होती. महावितरणाच्या नाशिक शहर विभाग 2 चे कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. 9 न्यूज साठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, सिडको, नाशिक.